सुखाची व्याख्या कितीही आणि कशीही बदलली तरी तिचा अंतिम शेवट सह्याद्रीच येतो. सांगितले जाते ढगांच्या वरती स्वर्ग आहे आणि त्या स्वर्गात देव राहतात. कदाचित हेच या गडांवर आहे जे आपण करत आहे. गड सुरू केला केला थोडा चढ लागला व त्याच्यानंतर थोडासा सपाटी लागला. येथे पाहू शकतो थोडा सपाट आहे व त्याच्यानंतर परत चढ आहे व अशी आपल्याला खूपच डोंगर पार करायचे आहेत. हा आपला बोईसर चिलार हायवे, ही विराज फॅक्टरी व विराज फॅक्टरीच्या मागं ही बारीपाडा गाव आणि बारीपाडाच्या गावाच्या समोर आल्यानंतर कॅनॉल आहे व कॅनॉलच्या त्यात आपण खाली गाडी पार्किंग केलेली आहे व गडाच्या दिशेने प्रस्थान करत आहोत. ॲरो दाखवलेले आहेत बऱ्याच ठिकाणी, त्यामुळे चुकण्याची शक्यता कमी आहे. गाडी लावल्यापासून 10 मिनिटात आपण इथपर्यंत आलेलो आहे. त्या ठिकाणी आपली गाडी पार्किंग केलेली आहे. येथून आता खिंड आलेली आहे व येथे आता खडा चढ चढायचा आहे. येथून तिथे गेल्यानंतर तिथूनही 2 डोंगर पार करायचे आहेत. गडाला 5 डोंगर आहेत व 5वा गडच. येथे गड संपतो आणि ये स्टार्टिंगचे 4 चढ जे आहेत ते पूर्ण खडे चढ आहेत जसे की आता आपण पाहू शकतो. व प्रत्येक डोंगरावर थोडीशी सपाट चाल आहे, म्हणजे खडी चाड चालल्यानंतर पण काही जास्त थकवा येत नाही. गड वरून छोटे काणी असला तरी लांबून खूपच मोठा वाटतो. पण आता या जंगलातनं चढताना जाणवत नाही की आपल्याला ऊन लागत आहे. संध्याकाळची वेळ झालेली आहे व आपण गड चढण्यास सुरुवात केलेली आहे. आता अर्धा तास झालं आपण चढत आहे व आता आपण 5व्या डोंगरावर आलेलो आहे. सकाळच्या 17 जर हा ट्रेक केला खूप सुंदर आणि आल्हाददायक वातावरणात होईल. गड आता जवळ आलेला आहे. समोर गडाचा झेंडा आपल्याला दिसून येत आहे व थोड्याच वेळाने आपण वर पोहोचणार आहे. 1.5 तासाची पायपनंतर केल्यानंतर आता आपण येथे गडावर आलेलो आहे. पाहू शकतो किल्ले असावा येथे लिहिलेले आहे व पूर्ण गडाची काय काय पाहण्यासाठी आहे गडावर ते त्याची माहिती लिहिली आहे. आपण आता या ठिकाणावरून सुरुवात करणार आहे. इथे पाण्याची टाकी आहेत, हे बांधीव टाकं, तसेच महादरवाजा, ही नैसर्गिक गुहा, हे पाहून आपण पुन्हा या ठिकाणावरून जाणार आहोत. गड पाहू आपण आता. आता आपण पाण्याची टाकी पाहू व पाण्याची टाकी पाहून बांधीव टाकं, तसेच तटबंदी बनवली व त्याला फक्त फुडून असा शेप दिला आणि हे तर स्लोपच होता म्हणून आता त्यामुळे येथे पाण्याचं टाकं झालं. हे पाहू शकते असं पाण्याचं टाक आहे, खूप मोठं पाण्याचं टाक आहे व खाली उतरण्यासाठी आपल्याला समोर पाहिलं तर पूर्ण अशा पायऱ्या आहेत, म्हणजे या टाक्याच्या पूर्ण खालपर्यंत आपण जाऊ शकतो. आता आपण गडाचा महादरवाजा पाहण्यासाठी जात आहे व तिथून खालची नैसर्गिक गुहा पाहण्याचा प्रयत्न करूया. महादरवाजा तुटण्यात आलेला आहे व एवढेच अवशेष राहिलेले आहे. आपल्याला महादरवाज्याचे अवशेष जपायला पाहिजे, हे खूपच भग्न अवशेष आलेले आहेत. महादरवाज्याच्या खालच्या बाजूस हे पाण्याचं टाक आहे व अगोदर एक पाहिलं, हे 2 टाकं पाहून आपण आता नैसर्गिक गुहेकडे जाणार आहोत. मामाच्या गावाकडून वर चढताना येते थोड्या दगडात कोरलेल्या पायऱ्या आपल्याला दिसून येतात व येथून गडाच्या वर जाण्यासाठी या बाजूने सुद्धा मार्ग आहे. पाहू शकतो आता आपण येथून वर जाण्याचा प्रयत्न करूया. यावेळेस तर आपल्याला खालची नैसर्गिक गुहा पाहण्यास भेटली नाही
पण पुढच्या वेळेस जेव्हा आपण गडावर येणार तेव्हा नक्कीच शोधूया. येथेही कसला तरी दरवाजा किंवा वाडा असू शकतो व येथे काही वाड्याचे अवशेष आपल्याला दिसून येतात. गडावरून पुढच्या डोंगराचा खूपच विहंगम दृश्य दिसत होता. गडाचा एरिया छोटासा आहे त्यामुळे पटकन पाहून होतो. आपण त्या मार्गाने वर आलो होतो व डाव्या साईडनं आपण गडफेरी चालू केली होती. आपण गडमाथ्यावर आता सर्वोच्च बाजू ज्या ठिकाणी तोप आहे तो पाहणार आहे. प्रथम आपण आता या बाजूने खाली उतरून महादरवाज्याच्या बाजूला जाऊ व ते पाहून परतीच्या प्रवासाला निघू. आता पूर्ण गड पाहिलेला आहे व आता आपण परतीच्या प्रवासाला निघणार आहे. परतीच्या प्रवासात आपल्याला अजून काय भेटते तर शोधू. येथे एक छोटस मंदिर आपल्याला दिसून येते. सुंदर आहे झाडाखाली, आपट्याच्या झाडाखाली, म्हणजे आपलं सोनं त्याच्या झाडाखाली. येथे पाहू शकतो गडावरील वास्तू आहे, चुनाच्या घराचा चक्र किंवा असावा गडाची. ही सफर आपली या तोफेकडे येऊन थांबते व आता आपण परतीच्या प्रवासाला निघणार आहे. आता 5:30 वाजत आलेले आहेत व आपली परतीची वाट आपण आता धरत आहोत. परतीच्या प्रवासाला निघत आहे व आपण इथपर्यंत आलेलो आहे या बुरुजापर्यंत. तो शेवटचा जरा थोडा खडा चढ आहे, बाकी नॉर्मल आहे व आपला सूर्यसुद्धा मावळतीच्या दिशेने जात आहे. साधारण 1/2 ते 1.5 तास लागेल उतरण्यासाठी. सोपा आहे ट्रेक, करून टाका बिंदास. पाहू शकतो आपला असावा 25 मिनटं झाले आपण उतरायला सुरुवात केलेली आहे गड. जय पाहू शकतो त्या ठिकाणी बरोबर 1/2 तासात 5:30 ट्रेक चालू केला होता. आपण जय 6 वाजता बरोबर 1/2 तासात पोचलेला आहे. आपल्याला अजून 2 मिनटं त्या ठिकाणापर्यंत जायला लागतील.